Hello, very good afternoon everyone. Hi all. So I'm starting with the lecture. कालचं जे लेक्चर झालं त्याच्यातला पुढचा भाग हडप्पा संस्कृतीचा आणि प्लस प्लॅटफॉर्मवर आय एम शुअर तुमच्यापैकी सर्वजण येणार आहेत. प्लस प्लॅटफॉर्मवरती आपण खूप साऱ्या नवीन नवीन बॅचेस सुरू करतोय आणि तुम्हाला माहिती आहे की मार्च आणि एप्रिल मध्ये राज्यसेवा आणि कंबाईंडची परीक्षा आहे. या परीक्षांमध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर अन अकॅडमी हा उत्तम पर्याय आहे. प्लस वरती मी इतिहास, व्याकरण, त्याच्याचबरोबर सायन्स हे तीन महत्वाचे विषय घेते. तर तुम्ही सगळे जरूर जरूर जॉईन करणार प्लसला, मला माहिती आहे. आणि प्लसला येताना अक्षया लाईव्ह हा कोड वापरायला विसरू नका. सो अक्षया लाईव्ह हा कोड वापरून तुम्ही प्लसला येऊ शकता. आय विल सजेस्ट यू की 3 महिन्यांचं सबस्क्रिप्शन तुम्ही घ्या, कारण 3 महिन्यामध्ये तुमचे दोन्ही प्रिलिम्स कव्हर होतील. सो दॅट इट विल हेल्प यू अ लॉट इन क्रॅकिंग प्रिलिम्स. चलो, सो हडप्पा संस्कृतीचा पुढचा भाग आता आपण बघणार आहोत. हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला, कोणकोणत्या साईट्स, त्याच्यानंतर कुठे कुठे आपल्याला सिंधू नदीच्या खोऱ्यात या साईट्स दिसतात, हे सगळं आपण बघितलं होतं. तुम्हाला एक होमवर्क सुद्धा मी दिला होता की तुम्हाला एक टेबल बनवायला सांगितलं होतं आणि त्या टेबल मधल्या काही गोष्टी पाठ करून यायला सांगितल्या होत्या, आठवत आहे. शोधकर्ता आणि स्थळ आणि वर्ष हे टेबल आपण ऑलरेडी केलेलं होतं मागच्या क्लासमध्ये. जर तुम्ही पाहिलं नसेल तर मागचा क्लास जरूर बघा. त्याच्यानंतर शहराची रचना कशी असायची, पश्चिम बाजूला किल्ला असायचा, दक्षिण आणि उत्तरेला द्वार असायचं, गोलाकार चबुतरे होते, कामगारांची घरं होती, हे सगळं आपण पाहिलं होतं. तुम्हाला जाणवेल की हडप्पा संस्कृतीचा विचार करताना ही शहरं मुद्दामून वसवली गेली होती. त्याचं प्लॅनिंग अगदी सुंदर होतं आणि फिक्स्ड होतं. मग ह्या गोष्टी व्यतिरिक्त सोने, चांदी, तांबे हे कुठून कुठून यायचं, तर हे मी तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं. आय होप तुम्ही नक्की ह्याच्यावरती अभ्यास केला असेल. आता ह्याच्या पुढे जाणार आहोत. या काळामधला धर्म कशा पद्धतीचा होता याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर हडप्पाकालीन धर्म जो आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पशुपतीची पूजा केली जात असे. पशुपती म्हणजे हा जो देव आहे याला शिंग होती, त्याचा एक सील किंवा त्याचा एक शिक्का सापडलेला आहे, त्याच्यात 4 प्राणी आहेत. हे प्राणी सुद्धा तुम्हाला एमसीक्यू ला विचारले जातात. सो ही स्लाइड तुमच्या एमसीक्यू च्या दृष्टीने 5 स्टार स्लाइड आहे. ओके, तुमच्या एमसीक्यू च्या दृष्टीने अतिशय महत्वाची स्लाइड. ह्याच्यात 4 प्राणी आहेत, हत्ती, वाघ, गेंडा, म्हैस किंवा रेडा आपल्याला दिसतोय या सील मध्ये. या पशुपतीला 3 चेहरे आहेत, म्हणजे हा जो आहे हा अशा पद्धतीने बसलेला आपल्याला दिसतो. हा जो पशुपती आहे तर मांडी घालून एका चबुतऱ्यावर बसलेला दिसतो. त्याच्या डोक्यावरती एक शिंग असलेला मुकुट आहे. ओके, शिंग असलेला मुकुट आहे आणि इकडेही एक चेहरा आहे आणि इकडेही एक चेहरा आहे. सो याला 3 चेहरे, जसं आपण ब्रह्माचा चेहरे किंवा ब्रह्मा विष्णू महेश असे दत्ताचे चेहरे बघतो, तशा पद्धतीने हा पशुपती जो आहे मेडिटेशन पोज मध्ये बसलेला आहे. त्याला 3 चेहरे, डोक्यावर शिंग आहेत, 2 हरिण खाली उभे आहेत असं दिसतं. आपल्याला इकडे 4 प्राणी सुद्धा दिसतात. धर्मानुसार ह्याचं जे पशुपती पूजा आहे तर ती पुढे हिंदू धर्मात आलेली आहे. आजही तुम्हाला माहिती की पशुपती नावाने आपण शंकराची पूजा करतो, शंकराच्या समोर नंदीची पूजा करतो, वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा करतो. मातृदेवतेची पूजा हे सुद्धा एक हडप्पा संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. इथून आपल्याला स्त्री रूपाची किंवा शक्ती पूजा पुढे हिंदू धर्मात किंवा बुद्ध धर्मात आलेली आढळून येते. स्त्री रूपाची पूजा किंवा शक्ती पूजा ही पूजा कदाचित पृथ्वीची पूजा असावी असं सुद्धा म्हटलं जातं. ही जी पूजा आहे ही कदाचित पृथ्वीची पूजा असावी असं सुद्धा म्हटलं जातं. याचबरोबर शिवलिंगासारखी लिंग पूजा ही सुद्धा आपल्याला दिसते. वर्शिप ऑफ फॅलस लिंग पूजा ही सुद्धा दिसते. त्यामुळे वेगवेगळी शिवलिंग जी आहेत तर ती आपल्याला हडप्पाकालीन उत्खननामध्ये सापडलेली आहेत. यज्ञाच्या जागा, त्या काळी यज्ञ सुद्धा केला जायचा, तर यज्ञ ज्याच्यामध्ये केला जातो ती जागा कशा पद्धतीने असते, ही लोथल, कालीबंगन, हडप्पा इथे यज्ञ वेदी सापडलेल्या आहेत. काय सापडलेल्या आहेत? यज्ञ वेदी सापडलेल्या आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वृक्षांची पूजा होत असे, भूत आणि आत्मा यांच्यावर विश्वास होता, म्हणजेच निसर्ग पूजा हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे.
मग हडप्पाकालीन धर्माची वैशिष्ट्ये काय काय आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला समजेल की निसर्गाची पूजा आहे, वृक्षांची पूजा आहे, यज्ञ केले जात असत, स्त्री पूजा किंवा मातृदेवतेची पूजा आहे, लिंग पूजा आहे, पशुपती आणि विविध प्राण्यांची पूजा आहे, आणि याचबरोबर भूत किंवा आत्मा यांच्यावर त्यांचा विश्वास होता, पुनर्जन्मावर सुद्धा विश्वास होता असे काही पुरावे आपल्याला सापडलेले आहेत. सो हडप्पाकालीन धर्माविषयी तुम्हाला मिनिमम एवढ्या गोष्टी तरी माहिती पाहिजे. दिस इज 5-स्टार स्लाइड फॉर यू. तुम्ही याचा स्क्रीनशॉट करून घेऊ शकता, इट विल हेल्प यू ट्रिमेंडसली. याचा स्क्रीनशॉट करून घ्या. अच्छा, मी तुम्हाला अजून एक गोष्ट विचारणार होते की ह्याचे PDF तुम्हाला हवे आहेत का? लेट मी नो इफ यू वॉन्ट द PDF ऑफ दीज लेक्चर्स. सायन्सचं लेक्चर असो किंवा आपलं इतिहासाचं लेक्चर असो, याचे PDF तुम्हाला हवे आहेत का? हे PDF जर हवे असतील तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पाठवू शकते. टेलिग्राम चॅनल आहे अक्षया आर सिव्हिल सर्व्हिसेस. या टेलिग्राम चॅनलवर आय अपलोड द PDF फॉर यू, जेणेकरून तुम्हाला ह्याचे रिव्हिजन करणं इझी होऊ शकेल. ओके, धर्मापर्यंत आय थिंक सगळ्यांना व्यवस्थितरित्या कळलं असेल. व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू जे आता आपल्याला जॉईन झालेत किंवा जे लेक्चर ऑफलाईन बघतायत. ऑफलाईन बघणाऱ्यांसाठी एक सूचना की शक्यतो ऑनलाईन लेक्चरला येण्याचा प्रयत्न करा, सो दॅट वी कॅन कम्युनिकेट मोर. आणि सेकंड थिंग, ऑफलाईन जे लेक्चर बघतायत त्यांना जर काही शंका असतील तर ते टेलिग्रामवरनं माझ्यापर्यंत पोहोचवू शकतात. चल, ही एक मूर्ती फार महत्वाची आहे. ही हडप्पा कालीन सापडलेली दगडाची मूर्ती आहे. ही आहे मूर्ती पुजाऱ्याची किंवा प्रीस्ट. आता या मूर्तीची काही वैशिष्ट्ये आहेत ज्याच्यावरनं तुम्हाला प्रश्न पडतात. त्या काळी केशरचना होत्या का? तर येस, केशरचना, दाढी एक विशिष्ट प्रकारे केलेली आहे. त्याच्याच बरोबर पुरुषांनी सुद्धा आभूषणं घातलेली आहेत. बघा, आभूषणे किंवा दागिने घातलेत. हेडवरती तुम्हाला दिसतंय, त्याच्याच बरोबर हातामध्ये तुम्हाला दिसत असेल की वाकी सारखं एक काहीतरी घातलेलं आहे. या व्यतिरिक्त कापड विणलं जात होतं का? तर डेफिनेटली कापड आहे त्याच्या अंगावरती सुशोभित केलेलं, अतिशय फुलाफुलांचं असं कापड तयार केलेलं आहे. बघा, तर हे कापड सुद्धा त्यावेळेला आहे. मेडिटेशन करणारी किंवा ध्यानस्थ अवस्थेतली ही मुद्रा आहे असं समजतं, कारण डोळे अर्ध बंद आहेत जसे की समाधी अवस्थेमध्ये असतात. मग त्या काळी वेगवेगळ्या या गोष्टींचा समावेश होता की दागिने घालत होते का लोक? तर हो, घालत होते. कापड विणलं जात होतं का? हो, अगदी सुशोभित अशा प्रकारचं कापड विणलं जात होतं. पुरुष सुद्धा दागिने घालत होते. केशरचनांची काही सोय होती का? तर डेफिनेटली येस. तुम्हाला दिसते की केस कट केलेले आहेत, दाढी विशिष्ट प्रकारे कट केलेली आहे, आणि या व्यतिरिक्त मेडिटेशनची पोज आहे. तर ही एक मूर्ती अतिशय फेमस आहे. या व्यतिरिक्त तुम्ही ऐकलं असेल की डान्सिंग गर्ल नावाची एक मूर्ती मोहेंजोदडो मध्ये सापडलेली, ती सुद्धा फेमस आहे. तर हे सगळं एका शिल्पकलेच्या बाबतीत. शिल्पकलेमध्ये गडद लाल भाजलेली मातीची भांडी म्हणजे पेंटेड रेडवेअर, अशा पद्धतीची लाल रंगाची मातीची भांडी वापरली जात, चाकावरती ती तयार केली जात असत. त्यामुळे चाकाचा शोध या वेळेला लागलेला होता. तुम्हाला आठवत असेल अश्मयुगामध्ये आपण शिकलो होतो, अश्मयुगामध्ये कोणत्या अश्मयुगात चाकाचा शोध लागला असं म्हटलं जातं. पुराण अश्मयुग, मध्य अश्मयुग आणि नव अश्मयुग यांची आपण काही लक्षणं बघितली होती तुम्हाला जर आठवत असेल तर. मग चाकाचा जो शोध आहे हा कोणत्या अश्मयुगामध्ये लागला? कारण हडप्पाचा जो काळ आहे इसवी सन पूर्व 3000 वर्षांचा आहे साधारणपणे. नवाश्मयुग हे त्याच्या आधीच भरपूर जवळजवळ इसवी सन पूर्व 10,000 वर्षांमध्ये आपल्याला दिसतं. मग चाकाचा शोध जो आहे, तर चाकाचा शोध हा आणि अग्नीचा शोध हा साधारणपणे नव अश्मयुगाची वैशिष्ट्य म्हणून सांगितली जातात. नव अश्मयुग किंवा यालाच इंग्रजीमध्ये म्हटलं जातं निओलिथिक पीरियड. निओलिथिक पीरियड ह्या काळामध्ये चाकाचा शोध लागल्याने जीवन हे गतिमान झालं, जीवनामध्ये फास्ट स्पीड आलेला आहे आणि शिल्पकला करणं सुद्धा सोपं झालं. नक्षीकाम केलेली आणि न केलेली अशी दोन्ही भांडी, भोकं पाडलेली विशिष्ट भांडी परफोरेटेड भांड्यांचा उपयोग दिसतो, भाजलेली मातीची भांडी आहेत, मातीची तांब्याची शिल्प, खेळणी, देवतांची चित्र सॉरी शिल्प असं खूप सारं काय काय आपल्याला सापडलेलं दिसतं.
मग हडप्पा कालीन बघा, ही खेळणी आहेत, लहान मुलांसाठी बनवलेली खेळणी. याच्यामध्ये सुद्धा चाकाचा उपयोग केलेला आहे, चाकाला आरी आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला दिसतं की मोठ्या माणसांकडे चाकाचा वापर करून रथ किंवा असे काहीतरी चालवले जात असतील. शिवाय हा एक मण्याचं चित्र आहे, छोटासा मणी आहे, इथे मोठा करून तुम्हाला दाखवलाय. त्याच्यावरती बघा सुशोभीकरण किंवा चित्रीकरण किती सुंदर प्रकारे काढलेलं आपल्याला दिसून येतं, राईट. सो खेळणी, मण्यांचा उपयोग, वेगवेगळ्या दगडांचा उपयोग, हडप्पा काळावरती तुम्हाला कायम प्रश्न पडलेले आहेत की कोणत्या दगडाचा वापर शिक्के तयार करण्यासाठी करण्यात आला. तर तो दगड आहे स्टियरटाईट नावाचा मृदू हा दगड आहे अतिशय, आणि त्याचा वापर करून वेगवेगळे शिक्के तयार करण्यात आले. ही एक मूर्ती प्रचंड फेमस आहे, हिला म्हटलं जातं नर्तिकेची मूर्ती, ब्रॉन्झची ब्रॉन्झ मूर्ती आहे. डान्सिंग गर्ल नावानी फेमस आहे, इंग्रजीमध्ये तुम्ही बघायला गेला तर डान्सिंग गर्ल नावानी फेमस आहे ही मूर्ती. हिच्या हातामध्ये तुम्हाला दिसते संपूर्णपणे बांगड्या घातलेल्या आहेत, गळ्यामध्ये काही दागिने आहेत, विशिष्ट अशी केशरचना केलेली आहे आणि डान्स पोज मध्ये ती उभी आहे. ही मोहेंजो दडो मध्ये सापडलेली मूर्ती आहे. दिस इज अ मोहेंजो दडो मूर्ती. दफन पद्धती किती प्रकारच्या होत्या? तर तीन प्रकारच्या दफन पद्धती आपल्याला बघायला मिळतात. पूर्ण दफन, अर्ध दफन आणि दहन पश्चात दफन, म्हणजे पूर्णपणे बॉडी जी आहे जमिनीच्या खाली दफन करणे, अर्धी बॉडी वर अर्धी बॉडी खाली अशा पद्धतीने दफन करणं, किंवा आधी दहन करून, म्हणजे हिंदू धर्मामध्ये जसं आपण दहन संस्कार करतो, अग्नी संस्कार करतो, तो केल्यानंतर जी राख उरलेली आहे तर ती राख मडक्यामध्ये घालून दफन करणे, अशा तीनही प्रकारे दफन पद्धती आपल्याला दिसतात. डोकं उत्तरेला ठेवून दफन केलं जायचं, याच्यावरती सुद्धा काही क्वेश्चन आलेले आहेत. याच्यावरनं समजतं की पुनर्जन्मावर विश्वास होता आणि त्यामुळे काही विशिष्ट पदार्थ किंवा प्राणी किंवा पाळीव प्राणी यांच्यासह सुद्धा दफन केलेलं आपल्याला याच्यामध्ये सापडून येतं. या काळातली लिपी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या लिपीबद्दल प्रश्न आलेले आहेत. ही चित्रात्मक लिपी आहे. त्याच्यानंतर ती एकदा एक ओळ उजवीकडून डावीकडे, एक ओळ डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने लिहिली जाते. देवनागरी लिपी लिहिताना आपण डावीकडून उजवीकडे लिहितो, बरोबर. देवनागरी लिहिताना आपण काय करतो? डावीकडून उजवीकडे लिहितो. उर्दू लिपी लिहिताना आपण उजवीकडून डावीकडे लिहितो. परंतु हडप्पाकालीन ही जी लिपी आहे ती एक लाईन इकडून इकडे आणि एक लाईन इकडून इकडे अशा पद्धतीने लिहिली जाते. चिन्ह जे आहेत 400 ते 600 चिन्ह जवळजवळ या लिपीमध्ये आपल्याला सापडतात. शिक्क्यांवरती प्रश्न आलेला आहे. स्टिएटाइट नावाच्या मृदू दगडापासून बनवलेले शिक्के, दगडांचं पॉलिशिंगचं विशिष्ट तंत्रज्ञान, प्राण्यांची चित्र, युनिकॉर्नची चित्र अशा पद्धतीचे वेगवेगळे शिक्के सुद्धा आपल्याला बनवलेले दिसून येतात. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हडप्पा कालीन शिक्क्यांमधनं अनेक माहिती आपल्याला मिळालेली की कुठल्या प्राण्यांना तिथे महत्व होतं, कुठल्या प्रकारचे त्या काळी जे आहेत तर दगडाचा वापर आणि कटिंगचं तंत्रज्ञान कसं वापरलं जायचं, या शिक्क्यांचा उपयोग व्यापारासाठी होत होता का, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून दिसतात. सो चित्रही तुम्हाला दाखवलंय बघा, चौकोन आणि आयत अशा प्रकारचे शिक्के आहेत. इथे एक बैलाचं चित्र आहे, इथे एक हत्तीचं चित्र आहे शिक्क्यांवरती, इथे युनिकॉर्न सारखा प्राणी आहे, बघा युनिकॉर्न प्राणी आहे. सो हे जे शिक्के आहेत आणि वरती तुम्हाला काहीतरी लिपी लिहिलेली दिसते, बघा या शिक्क्यांच्या वरती काहीतरी लिखित स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे असं दिसतं. ही चित्र लिपी आहे हडप्पा कालीन. आज कागायत आपल्याला ही वाचता आलेली नाही. ही जी लिपी आहे ही आज कागायत आपल्याला वाचता आलेली नाही अशी ही लिपी आहे. चित्रलिपी एक एक लाईन उजवीकडून डावीकडे, एक लाईन डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने लिहिली जाणारी ही लिपी आहे. आता हडप्पा या ठिकाणी काय काय सापडलं? हडप्पा ठिकाण कोणत्या नदीच्या किनारी आहे? आपण कालच पाहिलं होतं 1921 मध्ये याचा शोध लागला. त्याच्यानंतर आरडी बॅनर्जी यांनी हा शोध लावला असं जर म्हटलं तर बरोबर ठरेल का चूक ठरेल? हडप्पाचा शोध कोणी लावलेला आहे? आरडी बॅनर्जी की राव बहादूर दयाराम साहनी? हु डू यू थिंक? हडप्पाचा शोध या दोन पैकी कोणी लावलेला आहे? कॅन यू टेल मी? हडप्पाचा शोध 1921 साली लागला.
हे ठिकाण जे आहे तर कोणत्या नदीच्या किनारी येतं? अनलेस यू कम्युनिकेट विथ मी, या लेक्चरचा उपयोग होणार नाही, कारण की तुम्ही फक्त श्रवण भक्ती केली तर लेक्चर ऐकाल तसंच ते विसरून जाईल. जेवढं तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट कराल तेवढा ह्या लेक्चरचा फायदा होत जाईल. सो दॅट इज वाय आय अर्ज यू की तुम्ही लाईव्ह जॉईन व्हा किंवा लेक्चरमध्ये माझ्याशी बोला, कारण त्याच्याने तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायला मदत मिळणार आहे. एका साईडने मी जर फक्त सांगत राहिले ठीक आहे, लेक्चर आपली होत राहतील, परंतु त्याचा जर जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर यू शुड कम्युनिकेट विथ मी. हडप्पा हे रावी नदीच्या किनारी असलेलं एक ठिकाण आहे आणि याचा शोध आरडी साहनी, राव बहादूर दयाराम साहनी यांनी लावला. आरडी बॅनर्जी यांनी मोहेंजो दडोचा शोध लावला, मोहेंजो दडोचा शोध लावलेला आहे. सो कालच्या लेक्चर मध्ये आपण हे घेतलं होतं, हडप्पाचं जर फर्स्ट लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर जरूर जाऊन बघा, त्याच्यामध्ये आपण हे घेतलेलं होतं. जवळजवळ 891 शिक्के तर इथे सापडले, पण धान्याचं कोठार मोठंच्या मोठं बघा किती मोठं कोठार आहे. सो 169 बाय 35 फूट एवढं मोठं कोठार, म्हणजे सगळ्या गावाचं धान्य कदाचित तिथे साठवलं जायचं. आपण पाहिली ती लाल वालुकाश्मातली बनलेली पुरुषाची मूर्ती इथे सापडलेली आहे. धान्य काढण्यासाठी गोलाकार चबुतरे इथे मिळालेले आहेत आणि कामगारांची एका खोलीची घर सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. ओके, सो हडप्पा हे ठिकाण 1921 साली सापडलं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जस्ट गिव मी अ मोमेंट, आपल्या टीमचा एक फोन येतो आहे, आय जस्ट चेक विथ इट, गिव मी अ मोमेंट. येस, हा हडप्पा हे ठिकाण जे आहे तर हे तुम्हाला सापडले रावी नदीच्या किनारी 1921, आरडी साहनी यांनी हे ठिकाण जे आहे तर शोधून काढलं आणि इथे काय काय सापडले ते सुद्धा विचारलं जातं. मोहेंजोदडो 1922 साली याचा शोध लागला, आरडी बॅनर्जी यांनी शोध लावला. सगळ्यात मोठं शहर म्हणून हे मानलं जातं, ग्रेट बाथ इथे सगळ्यात मोठं न्हाणीघर सापडलं. अतिशय सुंदर वीटकाम केलेलं हे शहर आहे, अनेक खांबांचा दरबार आहे, भाजलेल्या विटांचा वापर केलेला आहे. आता ह्याच्याविषयी नेहमीच प्रश्न येतात, तर मी तुम्हाला नेहमी सांगते की मोहेंजोदडो नावाची पिक्चर जो आला होता ऋतिक रोशन यांचं काम असलेला, हा पिक्चर जर तुम्ही बघितला असेल तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला आठवतील. 7 पेक्षा अधिक वेळा हे गाव जे आहे हे पूरग्रस्त झालं असं म्हटलं जातं. पुराच्या खुणा आपल्याला इथे सापडतात. मोहेंजोदडो हे सिंधू नदीच्या किनारी आहे. कुठे आहे? सिंधू नदी किनारी. आपण हडप्पा पाहिलं हे रावी नदीच्या किनारी होतं, मोहेंजोदडो हे सिंधू नदीच्या किनारी आहे. अनेक खांबाचा दरबार आहे, भाजलेल्या विटांचा वापर केलेला आहे. रस्ते 33 फूट रुंद उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम काटकोनात जातात. विणलेलं वस्त्र इथे आपल्याला सापडले, डान्सिंग गर्लची मूर्ती जी तुम्हाला दाखवली ती सापडली आहे. पशुपतीचा शिक्का सापडलेला आहे. विटांचा वापर हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आपण याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. विटांचा जो वापर आहे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू हॅव टू रिमेंबर. सगळ्यात मोठं शहर ग्रेट बाथ म्हणजे न्हाणीघर इथे सापडलेलं आहे. न्हाणीघर सगळ्यात मोठं म्हणजे जसं की हा स्विमिंग पूल आहे अशा पद्धतीचं सापडलं आहे. अनेक खांबांचा दरबार सापडलेला आहे. विटांचा वापर, वस्त्र सापडले. रस्ते जे आहेत तर उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असे काटकोनात जाणारे, याच्यावरनं समजतं की ही प्लॅन्ड सिटी होती. काय होतं? प्लॅन्ड सिटी होती ही, ऑलरेडी प्लॅनिंग करून जी सिटी बांधण्यात आली अशी सिटी होती, प्लॅन्ड सिटी होती. हे अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य. चहुंदरो नावाचं जे शहर आहे हे सुद्धा सिंधू नदीच्या किनाऱ्यावर पाकिस्तानमध्ये आहे. किल्ला नसलेलं एकमेव शहर आहे. इथे शाईची दौत सापडली आहे, दागिने सापडलेत, मणी सापडलेले, छोटीशी शाईची दौत खेळण्यातली सुद्धा सापडलेली आहे. इथे चहुंदरो हे शहर किल्ला नसलेलं एकमेव शहर, याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. त्यानंतर लोथल, आपल्या गुजरातमध्ये असलेलं लोथल, कालच याच्याबद्दल बोलले होते की कृत्रिम गोदी किंवा डॉकयार्ड इथे सापडलंय. पुरापासून संरक्षणासाठी गावाबाहेर भिंत बांधलेली आहे. तांदुळाच्या शेतीचे पुरावे सापडलेत आणि यज्ञवेदी म्हणजे यज्ञ करण्याच्या जागा ज्या आहेत तर इथे सापडले. इथे तुम्हाला चित्र दिसतंय, हे गोदीचं चित्र आहे किंवा डॉकयार्डचं चित्र आहे. लोथल मधल्या हे जे डॉकयार्ड आहे याच्यामध्ये भरती येते, त्यावेळेला पाणी भरलं जाऊ शकतं आणि जहाजांची बांधणी इथे करता येते.
आणि ज्या वेळेला पुन्हा पाणी येईल पुन्हा भरतीचं, त्यावेळेला ही जहाज बाहेर काढली जाऊ शकतात. हे कृत्रिम गोदी आहे, सो मानव निर्मित आहे. याच्यावरनं आपल्याला समजतं की त्या काळी जहाज बांधणी सो ऑलरेडी त्या लोकांना येत होती. जहाज बांधणी जे आहे तर त्याचं तंत्रज्ञान येत होतं आणि या जहाजाच्या बांधणीतनं मोठ्या प्रमाणावर व्यापार जो आहे तर तो इतर देशांशी, खास करून मध्य पूर्व प्रदेशातल्या देशांशी हा व्यापार जो आहे तर तो चालत असे. हडप्पा संस्कृती ही अतिशय प्रगत आणि अतिशय श्रीमंत अशी संस्कृती होती हे याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं. इथे विटा बघा, जणू काही नवीन बांधकाम असावं अशा पद्धतीच्या उत्तम अशा प्रकारच्या विटा आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या सगळ्या ठिकाणी बघायला मिळतात. या व्यतिरिक्त इतर शहर जी आहेत, बाणावली आपल्या इथे हरियाणामध्ये असलेलं मातृदेवतेची मूर्ती सापडलेली आहे, बांगड्या प्राण्यांच्या मूर्ती, काही धान्य सापडलेली आहेत. सुरकतोडा गुजरातमध्ये असलेलं, कुठे आहे? गुजरातमध्ये असलेलं सुरकतोडा आहे. तर तिथे घोड्याचे अवशेष, असं म्हटलं जायचं की हडप्पा संस्कृतीत घोडा हा प्राणी माहित नव्हता, परंतु सुरकतोडाला हे अवशेष सापडले, बाकी ठिकाणी कुठेही सापडलेले नाहीये. रोपर हरियाणा मधलं 5 संस्कृतीचे अवशेष इथे सापडतात. धोलावीरा आणि राखीगढी ही दोन महत्वाची नवीन ठिकाणं आपल्याला सापडलेली आहेत. हे धोलावीराचं चित्र आहे, गुजरातमध्ये असलेला धोलावीरा. इथे बघा काही मजल्यांच्या 2 किंवा 3 मजली इमारती आपल्याला दिसून येत आहेत. सो धोलावीराचं वैशिष्ट्य हे आहे की 2, 3, 4 मजली इमारती इथे आपल्याला बघायला मिळतात. विटा पुन्हा एकदा वैशिष्ट्यपूर्ण, इथले जिने जे आहेत तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे जिने आहेत. आजपासून जवळजवळ 5,000 वर्ष जुनं बांधकाम आहे, पण आजही इतक्या व्यवस्थितपणे टिकून आहे याच्यातच त्यांचं टेक्निक किती सुंदर होतं हे आपल्याला समजून येतं. हडप्पा संस्कृतीवरती एक प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला होता राज्यसेवा एक्झाम मध्ये, कॅन यू डू दिस, आता हे तुम्हाला जोड्या लावता येतील का? कारण आपण आत्ताच कालच्या लेक्चरमध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलंच आहे. सो कॅन यू मॅच द पेअर्स, कॅन यू आन्सर इन द कॉमेंट सेक्शन, याचा आन्सर देऊ शकाल कॉमेंट सेक्शनमध्ये, कॅन यू डू दॅट? आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स, ट्राय टू आन्सर दिस इन द कॉमेंट सेक्शन. आणि हे लेक्चर सिरीज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईव्ह जॉईन करा, अनलेस दॅट ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करणं अवघड जातं, कारण विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. सो लाईव्ह येत जा. दुसरी गोष्ट, माझ्याशी कम्युनिकेट करणं ही तेवढंच जरुरी आहे. सो हडप्पाचा शोध जो आहे दयाराम सहानी यांनी लावला 1921 आपण पाहिलं होतं. मग अचा 3 असलेला एकच ऑप्शन तुमच्याकडे आहे, म्हणजे एक जरी तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा तुम्ही हे आन्सर शोधू शकता. मोहेंजो दडोचा शोध जो आहे राखालदास बॅनर्जी आर डी बॅनर्जी यांनी लावला. चहून दडोचा शोध गोपाल मुजुमदार यांनी लावला. तर लोथलचा शोध हा रंगनाथ राव यांनी लावलेला आहे. याचा पूर्ण चार्ट तुमच्या लेक्चरच्या सुरुवातीला मी दाखवलेला आहे, सो तुम्ही जर बघितला नसेल तर जरूर जाऊन तो चार्ट बघा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट, जरूर जाऊन तो चार्ट बघा. त्यानंतर खालीलपैकी कोणता मृदू दगड सिंधू संस्कृतीतल्या मुद्रा बनवण्यासाठी वापरण्यात आला? बघा याच्यावरही आपण बोललो होतो. हा दगड जो आहे मृदू दगड कोणता वापरण्यात आला? हिमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, स्टिएटाईट. मृदू दगड आहे अँड दॅट इज स्टिएटाईट. सो ऑप्शन नंबर 4, दीज आर पी वाय क्यूज, तुमचे पी वाय क्यूज आहेत हे, जे तुम्हाला वारंवार अशा पद्धतीचे हडप्पा संस्कृतीवर प्रश्न विचारले जातात. सो यू शुड नो, महाजनपदे आणि राजे यांचा विचारत नाहीये मी तुम्हाला आता, कारण दॅट इज फ्रॉम अनदर चॅप्टर. सो आय होप हडप्पा संस्कृतीचा बराचसा अंदाज आणि बरेचसे प्रश्न सोडवता येतील अशी माहिती आता तुमच्याकडे गोळा झालेली आहे. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग इन, आणि तुम्हाला जर ही लेक्चर सिरीज आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू एव्हरीवन. 3:30 वाजता भेटू स्पेशल लेक्चरमध्ये जीएसटी रिव्हिजन करण्यासाठी.